निवडणूक आयोगासमोर झालेल्या पहिल्या सुनावणीत दोन्ही गटांनी काय युक्तिवाद केला होता ते बघूया आपण. सुप्रीम कोर्टाचा निकाल येईपर्यंत सुनावणी नको. धनुष्यबाण कोणाचे ठरवण्यात काही अडचण नाही. सुप्रीम कोर्टानं बंडखोरांना अपात्र ठरवल्यास कोणताही निर्णय हास्यास्पद ठरेल. सुप्रीम कोर्टानं अजून कुणालाही अपात्र ठरवलेलं नाही. शिंदे गटानं साध्या कागदावर नोटरी करून प्रतिज्ञापत्र सादर केले आहेत. बहुसंख्या दाखवणारी आकडेवारी महत्वाची, त्यामुळे कायद्यानुसार शिंदे गट सरस. ठाकरे गटानं 100 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र दिले आहे. शिवसेनेची जुनी घटना बाळासाहेब केंद्रित होती. बाळासाहेबांच्या निधनानंतर घटनेतील बदल बेकायदेशीर. युक्तिवाद प्राथमिक आहे की अंतिम ते सांगा, म्हणजे त्यानुसार युक्तिवाद करता येईल. जुलै 2022 मध्ये राष्ट्रीय कार्यकारिणीत शिंदेची मुख्य नेतेपदी निवड करण्यात आली. सह्याद्रीची उंची म्हणजे